नमस्कार मंडळी, प्रथमेश लघाटे ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलवर आम्ही तुमचं स्वागत करतो. आणि हा आपला क्वेश्चन आन्सर्सचा पार्ट टू आहे. पहिला पार्ट आपण एक दोन तीन दिवसापूर्वी मुग्धाच्या यूट्यूब चॅनलवर पाहिला असेल आणि अजूनही पाहताय. आता पार्ट टू आम्ही आज त्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे माझ्या चॅनलवर घेऊन आलेलो आहोत. येस, आणि पहिल्या व्हिडिओची लिंक आम्ही इथे सुद्धा कुठेतरी देतो, म्हणजे जर चुकून तुम्ही अजून तो व्हिडिओ बघितला नसेल तर त्याची लिंक आम्ही इथे देतोय. सो तो आधी बघा आणि हा नंतर बघा, म्हणजे तुम्हाला त्यातलं काय म्हणू आपण रिलेव्हंट वाटेल ते सगळे प्रश्न आणि पूर्ण असं. आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक तर देतोच आहे. प्रश्न भरपूर तुम्ही विचारलेले होते आणि त्यातलं आपण ऑलमोस्ट थोडंसं जेवढे शक्य होतील कॉमन बाजूला काढून असे आपण त्याची उत्तरं देतोय. हाफ आपण आधीच्या व्हिडिओत दिली आहेत आणि आता उरलेली आपण ह्या व्हिडिओमध्ये बघू. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप खूप मनापासून खूप थँक्यू, कारण खूप छान रिस्पॉन्स मिळाला या अपीलला किंवा या क्वेश्चन आन्सरच्या. आम्ही जे तुम्हाला म्हटलं की आम्हाला क्वेश्चन्स पाठवा, त्याला खूप छान रिस्पॉन्स मिळाला. येस, तर त्यातले जे प्रश्न आधी झाले ते सोडून आता उरलेले प्रश्न आज आम्ही त्या प्रश्नांची जास्तीत जास्त उत्तर देण्याचा प्रयत्न करतोय. खरी उत्तर देतोय. येस, सो त्यातला पहिला प्रश्न आहे, लहानपणी म्हणजे आपल्या सारेगमपच्या शेड्यूलच्या वेळी आपण एकमेकांना काय म्हणायचो, हा खूप जणांनी विचारलेला प्रश्न. येस, ह्याचं उत्तर मुग्धाच देईल. मला सांगायला खूप मज्जा येते, खूप फनी आहे, कारण मी याला प्रथमेश दादा म्हणायचे आणि ऍक्च्युली मी मुग्धा पण म्हणायची आणि कार्तिकी पण म्हणायची मला तेव्हा प्रथमेश दादा. आणि फक्त कार्तिकी लवकर प्रथमेश म्हणायला लागली, ही थोडीशी उशिरा प्रथमेश म्हणायला लागली. पण तो जो वेळ होता ना, तो घेतलेला वेळ होता, तो कशासाठी होता ते आता आपल्याला तुम्हाला समजलं, आता तुम्हाला समजलं असेल. येस, सो हा माझ्यासाठी प्रथमेश दादा होता जो आता फक्त प्रथमेश झालाय. पण हे मी तुम्हाला काय म्हणायचं असते पण ते विचारतायत. मी मुग्धाच म्हणायचो. आम्ही सगळे राजा, आम्ही सगळे हिला माऊ म्हणायचो, म्हणजे रोहित असेल किंवा आम्ही सगळेच माऊ म्हणायचो, म्युझिशियन्स दादा पण. सो आणि मुग्धा बऱ्यापैकी जास्तीत जास्त माहितीच. छान प्रश्न होता, हो खूप जणांनी पाठवलाय, सगळ्यांची नावं नाही वाचत. पण नंतरचा प्रश्न आहे, व्हॉट वॉज द फॅमिली रिॲक्शन, काय रिॲक्शन होती आपल्या घरची. घरी तर जसं तुम्ही आधीचे आमचे इंटरव्ह्यूज बघितले असतील तर त्याच्यामध्ये आम्ही सांगितलं होतं की घरी आम्हाला एका पॉईंटला जर आम्ही 8 दिवस लेट केला असता घरी सांगायला तर आम्हाला विचारलं असतं सर ताबडतोब की बसा इथे समोर, तुमचं काय चाललंय, तुम्ही सांगताय का आम्ही लग्न लावून देऊ, इतक्या लेवलला घरी कल्पना होती. त्यामुळे म्हणजे असं त्यांना सरप्राईज असं काही वाटलं नाही, म्हणजे दे वर जस्ट वेटिंग की आम्ही आमच्या तोंडून कधी सांगतोय, एवढे फॉर्मॅलिटी बाकी होती, बाकी सगळं. पण त्यांना आनंद निश्चित झाला, खूप आनंद झाला, प्रश्नच नाही 100%. आणि असं लगेच हा बेस्ट आहे चला डन झालं ते, म्हणजे हीच रिॲक्शन होती. त्यानंतरचा प्रश्न आहे, एंगेजमेंट कधी करणार. काहीच ठरलेलं नाही आहे. मागच्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितलं होतं पहिल्या पार्टमध्ये की ठरलं आहे आणि तुम्हाला सांगत नाही असं अजिबात नाही आहे. Yes, तुम्ही आमचेच फॅमिली मेंबर्स आहात सगळे, त्यामुळे खरंच काही ठरलं नाही आहे. इव्हन आम्ही एंगेजमेंट सेपरेट करू की नाही हे पण ठरलं नाही आहे. सो ते ठरलं की हा नक्की सांगेन आणि आम्ही सोशल मीडियावर टाकू, त्यामुळे तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचेल. येस, एकमेकांची आवडणारी आणि न आवडणारी एक एक गोष्ट सांगा. मी सांगतो, आवडणारी म्हणजे डिसिप्लिन आणि न आवडणारी म्हणजे डाएट मध्ये चीट डेज खूप करते. अशा भरपूर गोष्टी आवडणाऱ्या न आवडणाऱ्या पण पटकन सुचल्या त्या सांगितल्या. ओके, आवडणारी गोष्ट मेन तर गाणं, ते मेन आहे. आणि एक एकच विचारले पण एकात मी दोन सांगते, हे जास्त कॉम्प्लिमेंटरी एक अजून एक सांगून आवडणाऱ्या दोन सांगशील. नाही एकच सांगते गाणं आणि तो खूप केअरिंग आहे, म्हणजे त्याला अशी छोट्या छोट्या गोष्टींची त्याला फार काळजी असते किंवा छोट्या छोट्या गोष्टींची तो दखल घेतो असं म्हणेन मी. म्हणजे अगदी काय एक्झाम्पल नाही देऊ शकत पण खूप छोट्या छोट्या गोष्टींकडे तो खूप मनापासून लक्ष देतो आणि फक्त माझ्याच बाबतीत नाही, त्याच्या जवळच्या सगळ्या लोकांची तो तितक्याच मायेनी तितक्याच प्रेमाने काळजी घेतो आणि छोट्या छोट्या गोष्टींकडे सगळ्यांच्या लक्ष देतो. म्हणजे आमच्या दोघांचीही फॅमिली, आमच्या दोघांचंही फ्रेंड सर्कल किंवा सगळ्यांचंच तो तितकं मनापासून आणि प्रेमाने सगळं करत असतो. सो हा एक खूप
कमाल गुण आहे त्याचा. ओके, आणि आता न आवडणारा गुण तो जरा जास्त लिथार्जिक आहे. परत परत ऐकू नाही आलं. तो जरा जास्त लिथार्जिक आहे. ठीक आहे, पण माझं असं आहे की जोपर्यंत वेळेवर आवरणा वेळेवर न आवरणारे लोक आसपास नसतात तोपर्यंत वेळेवर आवरणाऱ्या लोकांची किंमत कळत नाही. असं नसतं, हा मुक्ता तू नाही घेतलास ना, पण सपाट, पण हे खरं आहे. आणि आता ठीक आहे, आता मी त्याला सुधारवीन. ओके, अजून हा लहानपणी वाटलं होतं का की भविष्यात असं काही होईल? चान्सच नाही. हा बघा ना तुम्ही, मी दादा म्हणायचे त्याला, कळत आहे का? प्रथमेश दादा म्हणायचे मी त्याला. सो नाही, म्हणजे असं काही नव्हतं वाटलं. हा, नंतरचा प्रश्न आहे, फक्त लग्न म्हणजे फक्त रिलेशनशिप मध्ये राहणारात की लग्न पण करणारात? हा प्रश्न खर तर म्हणजे नको होता विचारायला. ऍक्च्युली आम्ही 100% लग्न करणार, पण ठीक आहे, तुमच्या मनातली शंका आहे कारण हल्ली असं भरपूर जण करत आहे. हा प्रश्न तुमच्या बाजूने व्हॅलिड आहे, पण तुम्ही आम्हाला व्यवस्थित फॉलो करत असाल किंवा व्यवस्थित आमचं नेचर आमची लाईफस्टाईल जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्हाला हे नक्की जाणवलं असेल किंवा कळलं असेल की आम्ही नक्कीच लग्नच करणार नक्की. हा, पुढचा प्रश्न इंटरेस्टिंग आहे, फ्रेंड टू बॉयफ्रेंड ट्रान्झिशन कसं होतं? कमाल होतं, म्हणजे आता काय सांगणार याच्यावर. म्हणजे असं ना खरं बदललं असं काही वाटलं नाही, म्हणजे असं टप्प्याटप्प्याने आपण आपल्या काही विचार बदलत आहेत असं तरीच वाटलं नाही. एवढा आम्ही मोळले झालो होतो एकमेकांच्या. मी जसं म्हटलं तसं की पहिलं काय म्हणूया, सांगीतिक ट्युनिंग झालं, म्युझिकल ट्युनिंग झालं, आणि नंतर मग वैचारिक ट्युनिंग झालं. सो जोडीला म्युझिक असल्यामुळे ना ते कसं गोवलं गेलं ते कळलं नाही. आणि म्हणजे कितीही आम्ही रिलेशनमध्ये आल्यानंतर सुद्धा आम्ही आधी मित्रच होतो, आणि आम्हाला असं आमची अशी खूप म्हणजे सगळ्यांचंच असं असतं की आपण आधी मित्र होत मग नवरा बायकोत वगैरे, पण आम्ही आमच्या परीने खूप जास्त पाळण्याचा आणि मेंटेन करायचा प्रयत्न करणार आहोत की आपण आधी मित्र होत मग आपण लाईफ पार्टनर्स होत असं. सो तर असं फार छान होतं, म्हणजे असं वेगळं काही जाणवतं नाही. ओके, क्वालिफिकेशन काय आहे दोघांचं आणि गाणं सोडूनच्या हॉबीज काय आहेत? मी एम ए म्युझिक आहे, म्युझिकमध्ये माझं एम ए झालं आहे, आणि माझं बॅचलर डिग्री माझी मुंबई युनिव्हर्सिटीतली मराठी लिटरेचर आणि हिस्ट्रीमधली आहे, आणि एम ए म्युझिक मी भारतीय विद्यापीठ पुणेमधनं केलं. येस, माझं मी बी एस सी विथ स्टॅटिस्टिक्स केलं रुपारेल कॉलेजमधून, आणि त्याच्यानंतर मास्टर्स इन म्युझिक केलं मुंबई युनिव्हर्सिटीमधून, जे आत्ताच झालं जस्ट अगदी काही महिन्यांपूर्वी. ते ठीक आहे. आणि काय हॉबीज? हां, हॉबीजमध्ये मी जर गायक झालो नसतो तर मी डेफिनेटली शेफ झालो असतो, कारण मला हॉटेल मॅनेजमेंट करायचं होतं, आणि मी मी फुडी आहे. जेवढं मला खायला आवडतं तेवढंच जेवण करायला पण आवडतं, किंवा जेवण करून वाढायला आवडतं. आणि तो खूप सागरा संगीत करतो, म्हणजे असं थाटामाटात एक छोटासा कुठलाही पदार्थ करायचा असला तरी तो ही तयारी, एकही त्यातला पदार्थ, एकही जिन्नस तो त्यातला मिस करत नाही, तो सगळं एकदम थाटामाटात करतो. जिभेचे चोचले. हा, आणि तो सुगरण आहे असं म्हणेन मी. सुगरण? हा, म्हणजे सुगरणो मेल सुगरण आहे असं. सुगरणोबा, सुगरणोबा आहे. चला, ओके. हा, अजून हॉबी? आणि बाकी ड्राईव्ह करायला आवडतं फोर व्हीलर, आणि तबला माझी अजून एक हॉबी आहे, म्हणजे गाण्याव्यतिरिक्त. हा, म्युझिकशीच रिलेटेड आहे पण गाण्याव्यतिरिक्त. अजून काय, चित्रकला. शाळेत असताना एलिमेंटरी इंटरमिजिएटच्या माझ्या एक्झाम्स झाल्या आहेत चित्रकलेच्या, आणि ठीक आहे, म्हणजे बीपर्यंत वगैरे मला ग्रेड मिळाले. घरी आणि गणपती खूप आहे, मला एक गोल पण नाही काढता. गणपतीचा कारखाना आहे ना घरी, त्यामुळे ते ती कला त्यामध्ये तिथपासूनच आहे आलेली आहे माझ्याकडे, सो ते पण आवडतं. येस, मला पोहायला आवडतं खूप, प्रचंड पोहायला आवडतं. म्हणजे आमची खानावची विहीर आहे, त्याच्यात आम्ही खूप पोहत असतो सतत. पण जर मला असं कोणी विचारलं की तुला काय हवं आहे, तर मी असं म्हणेन की ती विहीर मला 12 महिने भरलेली हवी आहे, एवढं मला पोहायला आवडतं. मला फिरायला आवडतं खूप, खूप खायला आवडतं. प्रथमेशनी मगाशीच सांगितलं की मी खूप चिड्डेज करते, त्यामुळे तुम्हाला माहिती आहे की मला खायला आवडतं, आणि मला ड्राईव्ह करायला आवडतं. सो आमच्या बऱ्याच हॉबीज कॉमन आहेत. हां, येस. बिझी शेड्यूल मध्ये एकमेकांना वेळ कसा देता? नाही, ऍक्च्युली म्हणजे असं
असा वेळ काढावा लागत नाही असं वाटतं मला, म्हणजे तो दिला जातो आपोआप आणि कधी कधी नाही दिला जात, त्याच्यावरनं चिडचिड भांडण तंटे होतात पण ठीक आहे. म्हणजे आम्ही लगेच, आणि बेसिकली काय होतं आमचं दोघांचं एकच प्रोफेशन आहे त्यामुळे कार्यक्रमाच्या निमित्ताने आमच्या भेटी जास्त होतात. येस, म्हणजे प्रोफेशनली आमच्या भेटी जास्त होतात दॅन पर्सनल असं म्हणेन मी. आम्ही भरपूर कामानिमित्तच सतत एकत्र असतो, कामानिमित्तच सतत भेटत असतो, त्यामुळे मी मगाशी म्हणेन तसं की आमचं आधी छान मित्र होत आम्ही, मग आम्ही लाईफ पार्टनर्स होत, तसं आम्ही आधी छान गायक मित्र होत एकमेकांचे, त्यामुळे तशा त्या भेटी होत असतात, त्यामुळे असं काही पर्सनल काही भेटत नाही वगैरे असं वाटत नाही, कारण आम्ही बऱ्यापैकी भेटत असतो आणि म्हणजे वेळ दिला जातो आपोआप, त्याच्यातनं असं हे नाही करायला लागत की बाबा आपल्याला आता वेळ काढायचा आहे की आज माझा फोनच झाला नाही, आज मी दिवसभर कार्यक्रमात आहे आणि माझं आणि मुग्धाचं बोलणंच झालं नाही, असं होत नाही. काही ना काही कारण असतं होतंच, किंवा आम्ही एकत्र असताना तर होतंच, तो काही प्रश्न नाही, त्यामुळे आहे म्हणजे. येस, एक शेवटचं प्रश्न नाही आहे, परत एकदा कॉम्प्लिमेंट आहे आधीच्या व्हिडिओसारखी, की तुम्ही तयार केलेल्या हॅशटॅग्स खूप क्यूट आहेत. येस, तर क्रेडिट गोज टू हां माझी, मला आणि माझ्या बहिणीला मृदुलताईला, कारण मी आणि ती असं आम्ही ठरवतो, म्हणजे आम्ही सगळेच ठरवत होतो, मी प्रथमेश ताई, पण आम्हाला असं काय म्हणू आपण, असं दोघांच्या नावातून काही छान तयार होईल का असा आम्हाला प्रश्न होता. जर आमची एक तर दोन्ही नावं उत्तर ध्रुव दक्षिण ध्रुव आहे, कॉम्बिनेशन करायला गेला जायचं म्हटलं तर, सो म्हणजे मग आम्हाला असं वाटलं की त्याला मोदक म्हणायचे, मला मॉनिटर म्हणायचे, मग त्याच्यातून आपण काहीतरी करूया, म्हणजे लोकांना ते रिकॉलही होईल, सो असं आम्ही केलं आणि मग सुचलं त्यातून. येस, थँक्यू आणि कॉम्प्लिमेंटसाठी थँक्यू सो मच. सो बाय द वे, आत्ता सगळे ऑलमोस्ट आम्ही जे काढले होते कॉमन धरून, ते सगळे प्रश्न बऱ्यापैकी कव्हर झालेत. ज्या कोणाचे प्रश्न राहिले असतील तर ते अनवराने राहिलेत, मुद्दामून ठेवले नाही आहेत. जे काही राहिले असतील ते आम्ही कशाच्या ना कशा माध्यमातून तुम्हाला त्याची उत्तरं द्यायचा प्रयत्न नक्की करू. अजून काही दिवसांनी क्वेश्चन आन्सर्सचं सेशन्स करू तुम्हाला जर आवडत असेल तर. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला जर आमच्याकडनं पर्टिक्युलरली कोणती ड्युएट्स ऐकायची असतील, गाणी ऐकायची असतील, तर जरूर सांगा, कारण आम्ही आता ठरवलं आहे की जसा वेळ मिळेल कार्यक्रमातून बाकीच्या ॲक्टिव्हिटीजमधनं तर तसा आम्ही कव्हरच करणार आहोत. तुम्ही त्याच्यातली एक दोन तीन बघितली असाल हिंदी गाण्यांची मराठी गाण्यांची, तुम्ही फरमाईश करा, जेवढं शक्य होईल तेवढं नक्की करू. आणि असंच प्रेम करत राहा. आता आम्हाला जरा साऊंड चेकला जायला लागेल, कारण तुम्ही बघताय आम्ही मेकअप रूम मधनं बोलतोय. आज आमचा कार्यक्रम इथे बोरिवलीला आहे प्रबोधनकर ठाकरे नाट्य मंदिरमध्ये, तर त्या कार्यक्रमासाठी आम्ही आलोय आणि थोडा वेळ मिळाला म्हणून म्हटलं की तुमच्या प्रश्नांची आपण उत्तरं देऊया. सो साऊंड चेकला आता जातोय, पुन्हा भेटूया अशाच निरनिराळ्या व्हिडिओजमधनं, म्युझिकल व्हिडिओजमधनं, व्लॉग्समधनं, दोघांचेही चॅनल, प्रथमेश लघाटे ऑफिशियल, मुग्धा वैशंपायन ऑफिशियल. तोपर्यंत काळजी घ्या पण काळजी करू नका. बाय बाय, बाय बाय, थँक्यू फॉर वॉचिंग, थँक्यू.